नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर बाळासाहेब पाटील आज आपणास संशोधन या विषयावर माहिती देणार आहे. संशोधन हा शब्द इंग्रजीतील रिसर्च या शब्दासाठी प्रतिशब्द आहे, ज्याचा अर्थ री म्हणजे पुन्हा आणि सर्च म्हणजे शोध घेणे. लेमन मोरी यांनी या संशोधन शब्दाची व्याख्या अशा पद्धतीने केली आहे, संशोधन म्हणजे नवीन ज्ञान प्राप्त करण्यासाठी केले जाणारे पद्धतशीर प्रयत्न होय. संशोधन हा कधीही न संपणारा विषय. संशोधनाला संस्कृत भाषेमध्ये परिशीलन असा शब्द वापरला जातो. संशोधनाच्या माध्यमाने आपण सत्य तथ्य, सत्य घटना, सत्य परीक्षण आणि सर्व वस्तुनिष्ठ माहिती सांगण्याचा प्रयत्न करत असतो. संशोधन कोणत्या ना कोणत्या उद्दिष्टाच्या माध्यमाने केले जाते. संशोधनाचे पहिले उद्दिष्ट समस्येचा परिचय करून घेणे. आपल्याला समस्या कळली म्हणजे आपण त्या संशोधनाला अतिशय चांगल्या प्रकारे सुरुवात करू शकतो. म्हणून समस्येचा परिचय करून घेणे आपल्यासाठी किंवा संशोधकासाठी अत्यंत महत्त्वाची बाब असते. उदाहरणार्थ, बालगुन्हेगारीचा संबंध कशाशी आहे, घरातील कडक शिस्त, सामाजिक दारिद्र्य, बेकारी, पालकांचे वाद, कुसंगती, विघटित कुटुंब, या सर्व घटकांचा लहान मुलांवर काही परिणाम होतो का? या परिणामांचा लहान मुलांचं बालगुन्हेगारीमध्ये परिवर्तन होण्यामध्ये काही बदल होतो का? या समस्येचा परिचय आपणास करून घ्यावयाचा असतो. अशा प्रकारच्या संशोधनामध्ये समस्येचा परिचय करून घेणे सर्वांसाठी महत्त्वाचे असते. दुसरे उद्दिष्ट वर्णन करणे. आपण एखाद्या विषयावर वर्णनात्मक भाष्य करतो, जसे की ग्रामीण बेकारीच्या अभ्यासात आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांची माहिती घेणे, यादी करणे, मजुरी, उत्पन्नाचे स्रोत, त्यांचे वर्षातील कामाचे दिवस, त्यांनी आपल्या आहारामध्ये निवडलेले अन्नपदार्थ, त्यांच्या वस्त्रांचा पॅटर्न किंवा स्वरूप, त्यांची निवाऱ्याची व्यवस्था इत्यादी माहिती जमा केल्यानंतर आपण त्या माहितीचे तक्त्यामध्ये रूपांतर करतो आणि तक्त्याच्या आधाराने आपण वर्णन करण्याचा प्रयत्न करतो. संशोधनाचे तिसरे उद्दिष्ट आहे निदान करणे. आपण हा निदान शब्द वैद्यकशास्त्रामध्ये ऐकला असेल. आपण डॉक्टरांकडे गेलो की डॉक्टर आपल्याला काही चाचण्या करण्यासाठी सांगतात. रक्ताची चाचणी, थुंकीची चाचणी आणि इतर अनेक प्रकारच्या चाचण्या आपल्याला करण्यास सांगितल्या जातात. या चाचण्यांच्या माध्यमाने डॉक्टरांना जो अहवाल प्राप्त होतो, त्या अहवालाच्या आधारे डॉक्टर आपल्या रोगाचे निदान करण्याचा प्रयत्न करतात. तसेच अर्थशास्त्रात देखील निदान या संशोधन पद्धतीचा उपयोग केला जातो. यामध्ये एखाद्या उद्योगाला बंद अवस्थेत आर्थिक मदत दिली तर त्या उद्योगाचं काय होईल याचा विचार केला जातो. समजा एखादा आजारी उद्योग असेल तर त्या उद्योगाला आपण थोडीशी आर्थिक मदत दिल्याने जर तो उद्योग चालू झाला तर त्या उद्योगामध्ये कार्य करणाऱ्या कामगारांचा रोजगार सतत राहील, उपभोक्त्यांना वस्तूंची उपलब्धता होईल आणि एकूणच राष्ट्राच्या विकासामध्ये त्या उद्योगाचे महत्त्वपूर्ण योगदान राहील. आपण बघतोय की भारतामध्ये अनेक प्रकारचे उद्योग अतिशय छोट्या छोट्या कारणांमुळे बंद झालेले आहेत आणि त्यामुळे या उद्योगांच्या विकासाकरिता अर्थशास्त्रीय संशोधनामध्ये विविध प्रकारचे मार्ग शोधले जातात आणि त्या मार्गांच्या माध्यमाने अर्थशास्त्रीय समस्यांचे निदान करण्याचा प्रयत्न केला जातो. पुढचं आणि शेवटचं उद्दिष्ट प्रयोग करणे. आपण
हा प्रयोग शब्द सायन्स किंवा विज्ञानशास्त्रामध्ये ऐकला असेल. कलाशाखेमध्ये आपण मानसशास्त्र, भूगोल आणि इतर काहीच विषयांमध्ये प्रयोग करतो, परंतु अर्थशास्त्रात देखील प्रयोग पद्धतीचा किंवा प्रयोगाचा उपयोग केला जातो. म्हणून प्रयोग करणे हा देखील एक उद्देश संशोधन या शाखेमध्ये केला जातो. उदाहरणार्थ 5-10 शेतकऱ्यांना अनुदाने दिली तर कर्ज घेऊन या शेतकऱ्यांची उत्पादकता वाढते का? तर उत्तर याचं असं आहे की नक्कीच हा प्रयोग जेथे जेथे झाला, सूक्ष्म वित्ताच्या माध्यमाने बांगलादेश या ठिकाणी तेथील नागरिकांचा विकास झाल्याचे दिसून आले. भारतामध्ये देखील अत्यंत छोट्या छोट्या कर्जाच्या माध्यमाने शेळीपालन, कुक्कुटपालन आणि इतर छोटे छोटे व्यवसाय करून लोकांनी आपले दारिद्र्य दूर केल्याचे उदाहरणे आपल्यासमोर अनेक आहेत. म्हणून अर्थशास्त्रात देखील संशोधनामध्ये प्रयोग करणे हे एक उद्दिष्ट आपल्याला सफल झाल्याचे दिसून येते. आपण या उद्दिष्टानंतर अर्थशास्त्रीय संशोधनाच्या व्याप्तीमध्ये कशा कशाचा समावेश होतो याचा आढावा घेऊ. अर्थशास्त्रीय संशोधनामध्ये लोकसंख्या या विषयावर विविध प्रकारे संशोधन केलं जातं. महाराष्ट्रामध्ये मुंबई या ठिकाणी लोकसंख्येची एक संस्था आहे, ज्या संस्थेमार्फत यावर संशोधन घडून आणलं जातं. लोकसंख्या या विषयामध्ये लोकसंख्येचे एकूण प्रमाण, लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये स्त्री पुरुष घनता, त्यासोबतच मुलांची संख्या, वयोवृद्ध लोकांची संख्या, वृद्धावस्थेमध्ये स्त्री आणि पुरुष यांचे प्रमाण आणि एकूणच लोकसंख्येमध्ये कार्यकारी लोकसंख्या, बेरोजगार लोकसंख्या, अवलंबून असणारी लोकसंख्या अशा विविध अंगांनी लोकसंख्या या भागामध्ये संशोधन घडून येते. त्यानंतर लोकांच्या राहणीमानाचा स्तर उंच व्हावा आणि सुधारावा याकरिता विविध प्रकारचे मार्ग अवलंबिले जातात. त्याकरिता देखील संशोधन करणे अत्यंत आवश्यक मानले जाते. संशोधन करताना लोकांच्या राहणीमानाचा भाग म्हणून आपण चलनवाढ व राहणीमान याचा संबंध जोडतो. जर चलनवाढ झाली तर लोकांची खरेदी क्षमता कमी होते आणि त्यामुळे त्यांचे राहणीमान खालावते. म्हणून चलनवाढ कशी थांबवता येईल यासाठी संशोधन घडून येते. यानंतर बेकारीचे अनेक प्रकार आहेत. त्यापैकी एक महत्त्वाचा प्रकार म्हणजे कौशल्य असून देखील, उच्च शिक्षित असून देखील लोक बेरोजगार का आहेत याचा अभ्यास अर्थशास्त्रीय संशोधनामध्ये केला जातो. मग बेरोजगारांची संख्या किती आहे, त्यांचं स्वरूप काय आहे आणि या बेरोजगारीला दूर करण्यासाठी कोणते उपाय केले जाऊ शकतात याकरिता प्रामुख्याने संशोधन घडून येते. यापुढे शेती व उद्योग व इतर व्यवसाय यांच्या बाबतीत देखील संशोधन घडून येते. मानवाच्या राहणीमानाचा स्तर उंचावण्यासाठी त्याला विविध प्रकारच्या वस्तूंची आवश्यकता असते. मग प्राथमिक उपभोगामध्ये शेतीतून जे उत्पादन होतं त्या उत्पादनाचा समावेश होतो. यासोबतच उद्योगात तयार होणाऱ्या वस्तू बाजारात येतात आणि विविध व्यावसायिक त्या वस्तू बाजारामध्ये विकतात. या वस्तूंच्या विक्रीचं स्वरूप आणि त्याची किंमत आणि त्याचा परिणाम या सर्व बाबतीत अर्थशास्त्रीय संशोधनामध्ये विचार केला जातो. यानंतर आयात आणि निर्यात. खऱ्या अर्थाने एखाद्या देशाचे जागतिक स्तरावर स्थान काय आहे यासाठी निर्यातीचा आढावा घेतला जातो. आपण आपल्या देशातून कोणत्या प्रकारच्या वस्तूंची निर्यात करतो, त्या वस्तूपासून देशाला परकीय चलन कोणत्या पद्धतीचे मिळते आणि त्या परकीय चलनाच्या माध्यमाने आपल्याला कोणत्या वस्तूंची आयात केली पाहिजे. खऱ्या अर्थाने आयात आणि निर्यात जागतिक स्थान निर्माण करण्यासाठी संशोधनामध्ये महत्त्वाचा विषय मानला जातो. यानंतर बँक व्यवसाय. जसे मानवाच्या शरीरामध्ये रक्त महत्त्वाचे असते, त्याचप्रमाणे अर्थशास्त्रामध्ये बँक व्यवसायाला महत्त्वाचे स्थान दिलेले आहे. बँका असतील तर या बँका सूक्ष्म, मध्यम, दीर्घ मुदतीचे कर्ज लोकांना देऊन जनतेचा विकास साध्य करण्यासाठी मदत करतील.
बँका नसतील तर गरीब माणसांचा विकास होऊ शकणार नाही, बँका नसतील तर उद्योग आणि सेवा क्षेत्राचा विकास होऊ शकणार नाही। म्हणून अर्थशास्त्रामध्ये बँकेचे महत्त्व अनन्यसाधारण मानले आहे। बँका बांगलादेशमध्ये सूक्ष्म वित्त पुरवठ्याच्या माध्यमाने कशी भूमिका पार पाडू शकतात याचं उत्तम उदाहरण जगासमोर ठेवलेलं आहे। म्हणून भारतामध्ये देखील अनेक प्रकारच्या बँका आपल्याला पाहायला मिळतात। सरकारी बँका आहेत, शेड्यूल बँका आहेत, कोऑपरेटिव बँका आहेत आणि इतर अनेक प्रकारच्या बँकांच्या माध्यमाने आपण विकास साध्य करू शकतो। यापुढे संपत्तीचे सुयोग्य वाटप। संपत्ती निर्माण होते परंतु ही संपत्ती सर्व लोकांमध्ये किंवा जनतेमध्ये समान पद्धतीने वाटप होते का याचा विचार करावा लागेल। आज आपण बघतोय की जगाच्या एकूण संपत्तीपैकी बऱ्यापैकी ही संपत्ती फार कमी लोकांच्या हातामध्ये गेल्याचं चित्र दिसतं। भारतामध्ये देखील फार कमी व्यक्तींच्या हातामध्ये फार मोठा संपत्तीचा वाटा असल्याचे आपल्याला दिसून येते। म्हणून अर्थशास्त्रामध्ये संपत्तीचे सुयोग्य वाटप या विषयाला अत्यंत महत्त्वाचे स्थान दिले जाते आणि यावर अनेक अर्थतज्ञ संशोधन घडून आणतात। त्यानंतर अत्यंत महत्त्वाचा जो संशोधनाचा भाग अर्थशास्त्रामध्ये मानला जातो तो म्हणजे बाजारपेठांचा अभ्यास। बाजारपेठांच्या अभ्यासामध्ये वस्तू निर्माण झाली, ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेली देखील, परंतु निर्माण झाली त्या ठिकाणी त्या वस्तूची किंमत आणि उपभोक्त्यापर्यंत गेली त्या ठिकाणी असलेली किंमत याचा अभ्यास करण्यासाठी फार मोठे प्रयत्न केले जातात। कारण वस्तूच्या निर्मितीच्या ठिकाणी त्या वस्तूची असणारी किंमत आणि उपभोक्त्याला प्रत्यक्ष द्यावी लागणारी किंमत यामध्ये जगात सर्वत्र फार मोठी तफावत असल्याचं दिसून येतं। म्हणून कल्याणाच्या अर्थशास्त्रामध्ये बाजारपेठांची फार मोठी भूमिका असते। बाजारपेठांच्या अभ्यासामुळे उत्पादक, विक्रेते आणि उपभोक्ते या सर्वांनाच या ठिकाणी मदत होते। म्हणून बाजारपेठांच्या अभ्यासाचा विचार केला जातो। आपल्या समोरचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की अर्थशास्त्रीय संशोधन पद्धती कोणती असू शकते। आपण दोन प्रकारच्या पद्धतींचा संशोधनासाठी उपयोग करतो, एक आगमन पद्धती आणि दुसरी विगमन पद्धती। अर्थशास्त्रामध्ये विगमन पद्धतीचा उपयोग केला जातो। म्हणजे काय? तर या पद्धतीमध्ये काही गोष्टी गृहीत धरल्या जातात। म्हणून आम्ही अर्थशास्त्रामध्ये इतर परिस्थिती स्थिर असताना एका घटकामध्ये बदल केला असता त्या घटकाच्या मागणी आणि पुरवठ्यात काय बदल होईल याचा विचार करत असतो। म्हणून या ठिकाणी एक उदाहरण घेऊ आपण। एखाद्या वस्तूचा उपभोग जसजसा वाढत जातो तसतशी त्या वस्तूची उपयोगिता घटत जाते आणि म्हणून या ठिकाणी उपभोक्त्याच्या सवयी, उत्पन्न, कालावधी इत्यादी कायम आहेत असे गृहीत धरले जाते। अशा पद्धतीने आपण अर्थशास्त्र या विषयामध्ये संशोधनाच्या विषयावर आज या व्याख्यानाच्या पहिल्या व्याख्यानाचा आढावा घेतला। धन्यवाद।